जे काही हवंय ते Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अरे आला, कसा झाला साखरपुडा? छान झाला. तुझ्या मैत्रिणीची तब्येत कशी आहे? बरी आहे. मिळेल डिस्चार्ज 1-2 दिवस. ठीक आहे. म्हणू भेटली, काय म्हणाले? अहो मनु, काय म्हणाली? काय रे मनु, काय म्हणली? काही नाही. काही नाही म्हणजे ते भेटली ना तुम्हाला? हो भेटली, पण जास्त काही बोलणं नाही झालं. कामात असेल ते, वेळ नसेल मिळाला तिला. हो तसंच काहीतरी. तुम्ही नीट सांगा ना मला काय झालं ते. मनू ठीक आहे ना? ते समजत नाही आम्हाला. म्हणजे मला खरंच कळत नाही तुम्ही काय म्हणताय ते. मनू बरी आहे ना? ताई बहुतेक नाराज होती, आम्हाला बघून तिला आनंद नाही झाला. असं कसं म्हणतोयस तू? ती का नाराज असेल? कारण मी राजवीरवर आरोप केले. असं काही असतं ना तर ती आपल्याला बोलली असती. ती आपल्याशी कशाला वाद घालेल? तिचं राजवीरवर प्रेम आहे. मान्य आहे, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतो. असू शकतो ना गैरसमज, पण नक्की मनूचं काहीतरी बिनसलंय. हो आई, ताई नेहमी बोलते तशी नाही बोलली. मला पण तिकडे खूप ऑड वाटलं. मग तू बोलायचं ना तिच्याशी? तिला हक्काने विचारायचं, बाई तू का नाही बोलतेस माझ्याशी? अगं प्रयत्न केला तिच्याशी बोलायचा, पण तिथे पाहुणे होते आणि तिचं आत बाहेर काम चालू होत. राजवीर होते ना तिथे, ते काय म्हणाले? ते काय फार बोलले नाही, आणि माई सुद्धा बोलल्या नाही, त्या पण कामात होत्या. ती तुम्हाला बघून खुश झाली नाही तुम्हाला पटतच नाहीये, कारण तुम्ही जेव्हा जेलमधून आलात तेव्हा ती किती खुश होती. त्यानंतरच तिचं काहीतरी बिनसलं. तिच्या मनात काय चालू आहे ना ते कळायला हवं.